महिला नेहमी बाहेर जाताना सर्वात पहिल्यांदा लक्ष देतात ते स्टायलिंगकडे, म्हणजेच आपल्याला कोणता आउटफिट हवा आहे, त्यासाठी कोणता रंग हवा आहे, कोणते प्रिंट्स हवे आहेत याकडे व्यवस्थित लक्ष असते. तुम्हाला एखादे सटल प्रिंट हवे असेल तर तुम्ही एका सुंदर लुकसाठी नक्कीच पॅसले प्रिंट हा पर्याय निवडायला हवा. हा प्रिंट असा आहे जो कधी स्टाईलमधून बाहेर जात नाही आणि त्यामुळे तुम्ही कधीही तुमच्या स्टाईलमध्ये ही फॅशन समाविष्ट करू शकता. तुम्ही आउटफिट म्हणून जर हे वापरणार असाल तर त्यासाठी इतर स्टाईल देखील करू शकता. तुम्हाला पॅसले प्रिंट्स एका स्टायलिश अंदाजात घालायची असेल तर तुम्ही बॉटमवेअर स्वरूपात वापरा. तसं तर पॅसले प्रिंट्स शॉर्ट अत्यंत स्टॅनिंग दिसतात. हे पॅसले प्रिंट्स तुम्हाला प्लेन व्हाईट टॉपसह अधिक चांगले दिसतात. तुम्ही आउटिंगसाठी जर बाहेर घालणार असाल तर आपल्या नेक पीसने तुम्ही हा लूक अधिक स्टायलिश करू शकता. बऱ्याचदा असे होते की आपण एकदम प्लेन आउटफिट कॅरी करतो, उदाहरणार्थ प्लेन टॉप अथवा टी शर्टसह जीन्सचा लूक कंटाळवाणा वाटतो. अशावेळी तुम्ही तुमच्या लूकमध्ये रंग आणि स्टाईल भरण्यासाठी पॅसले प्रिंट्सचा स्कार्फ वापरू शकता. आजकाल बाजारात वेगवेगळ्या रंगाचे पॅसले प्रिंट स्कार्फ तुम्हाला दिसतात. हे स्कार्फ तुम्ही कोणत्याही आउटफिट्स अर्थात कुर्ता टी शर्टवर देखील वापरू शकता. पॅसले प्रिंट्स साडी नेसणे तर सामान्य गोष्ट आहे, पण जर तुम्हाला ओव्हरऑल लुकमध्ये पॅसले प्रिंट्स कॅरी करणे आवडत नसेल तर तुम्ही पॅसले प्रिंट साडी ब्लाऊज घालू शकता. तुम्ही प्लेन साडीसह एम्ब्रॉयडरी हेवी पॅसले प्रिंट्स ब्लाऊज घालू शकता. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही मिसमॅच अथवा कलर कॉन्ट्रास्टिंग पर्याय देखील निवडू शकता. तुम्ही जर पॅसले प्रिंट्स एका इंटरेस्टिंग स्वरूपात कॅरी करण्याचे ठरवले असेल तर तुम्ही हिल्समध्ये याचा वापर करू शकता. फुटवेअर देखील महत्त्वाचे आहे. तुमच्या स्टाईलमध्ये पॅसले प्रिंटच्या हाय हिल्स अतिशय सुंदर दिसतात. या हिल्स फुटवेअर तुम्हाला अधिक सुंदर दिसण्यास मदत करतात. तुमच्या स्टाईल स्टेटमेंटला चार चांद लावण्यासाठी नक्कीच याचा उपयोग होतो. हँडबॅगसुद्धा तुम्हाला अधिक बोल्ड दर्शवतात आणि तुमच्या स्टाईलमध्ये अधिक चांगला आणि उठावदार लूक आणतात. पण तुम्हाला सटल स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही पॅसले प्रिंट्स बॅगचा नक्की वापर करू शकता.